Welcome students. In this video, we will learn about equations of motion using graphical method. Newton ने जी तीन equation मांडली, ती equation of motion म्हणून प्रसिद्ध आहे. आता आपण या video मध्ये ही तीनही equation graphical method ने prove करणार आहे. आता graphical method ने prove जरी केली, तरी तुम्हाला ही तीनही इक्वेशन माहित असणं गरजेचे आहे. आता इक्वेशन ऑफ मोशन मध्ये रिलेशन बिटवीन वेलोसिटी, टाइम आणि डिस्प्लेसमेंट या तीनही गोष्टी सांगितलेल्या आहेत. आता हे तीन वेगवेगळे रिलेशन दाखवणारी इक्वेशन काय आहेत आधी बघूया. हे बघा, न्यूटन्स इक्वेशन ऑफ मोशन. फर्स्ट इक्वेशन इज रिलेशन बिटवीन वेलोसिटी अँड टाइम. वेलोसिटी आणि टाइम मधलं रिलेशन दाखवणारे इक्वेशन पहिले, व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी, हे पहिले इक्वेशन झालं. सेकंड जे इक्वेशन आहे, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम, एस इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ एटी स्क्वेअर. आणि थर्ड जे इक्वेशन आहे, रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू एस. आता यामधली लेटर काय काय आहेत बघा. हे व्ही जे लेटर आहे, व्ही लेटर कायम फायनल वेलॉसिटीसाठी, यू जे लेटर आहे ते कायम इनिशियल वेलॉसिटीसाठी, ए आहे तो ऍक्सिलरेशन आणि टी हा टाइम आहे. इथं एस हा डिस्प्लेसमेंटसाठी दाखवलंय. ही सगळी लेटर कायम फिजिक्समध्ये राहतात आणि तिन्ही इक्वेशन पण खूप महत्वाचे. आता या नववीला, इयत्ता नववीला तुम्हाला ही तीन ग्राफिकल मेथडनी येतात. तुमचा जो प्रश्न असतो क्वेश्चन फोर पाच मार्काचा, काही वेळेला त्यामध्ये ही तिन्ही इक्वेशन प्रूव्ह करायला येतात. आणि आपण आता ही कशी प्रूव्ह करायची ते बघायचे. आता जे पहिलं रिलेशन आहे, रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाइम, हे रिलेशन प्रूव्ह करण्यासाठी आपण काय केलंय की एक्स ऍक्सिस आणि वाय ऍक्सिस, हा एक्स ऍक्सिस हा वाय ऍक्सिस ड्रॉ केला. आता एक्स ऍक्सिस वर आपण टाइम, जो टाइम जातोय तर तो आहे असं गृहित धरले, वाय ऍक्सिसला वेलॉसिटी. आता समजा वाय ऍक्सिस वर एक पॉइंट घेतला डी पॉइंट, या पॉइंटला एखाद्या ऑब्जेक्टची इनिशियल वेलॉसिटी आहे यू, आणि त्याच्यानंतर जसा टाइम जाईल तशी या ऑब्जेक्टची वेलॉसिटी वाढत चालली. आणि समजा ही वेलॉसिटी वाढून वाढून एका पॉइंट पशी ही वेलॉसिटी पोहोचली आहे, त्या पॉइंटचं नाव समजा बी पॉइंट. आता बीच्या इथं असणारी ही फायनल वेलॉसिटी आहे, म्हणून फायनल वेलॉसिटीसाठी जे अक्षर आहे तर ते आपण व्ही मान, म्हणजे ओ पासून डी पर्यंत जेवढे ते यू झाली इनिशियल वेलॉसिटी. ओ पासून इथे एक नाव देऊ सी, ओ सी बरोबर फायनल वेलॉसिटी व्ही. आता आपण बी पॉइंट पासून वाय ऍक्सिसला परपेंडिक्युलर अशी एक रेष काढूया, जी एक्स ऍक्सिसला ई या पॉइंट मध्ये छेद. आता हे एवढं झालं टाइम टी. परत डी पॉइंट मधून एक्स ऍक्सिसला पॅरलल एक रेष काढूया आणि जी बीई ला एका पॉइंट मध्ये छेदते, त्या पॉइंटला नाव देऊ आपण ए. काय काय काढलं बघा आता आपण सगळं ग्राफमध्ये. एक्स ऍक्सिस वर आपण टाइम घेतला, वाय ऍक्सिस वर वेलॉसिटी घेतली, एक ऑब्जेक्ट आहे पॉइंट डी इथं, त्यांना स्वतःचा प्रवास चालू केला विथ इनिशियल वेलॉसिटी यू. जसं जसं वेळ जाईल त्यांना बी पॉइंट पाशी त्याची डिस्प्लेसमेंट चालू केली, बीच्या इथं त्याची फायनल वेलॉसिटी झाली वे. डी पासून जो परपेंडिक्युलर काढलाय ए, आता हा टाइम टी आहे म्हटल्यावर हा रेक्टॅंगल झाला, ओई ची किंमत जर टी असेल तर एडी ची किंमत पण किती झाली, टी झाली. आता बघा ओ डी याची किंमत यू आहे, याचा अर्थ एई ची किंमत पण किती होईल,
युजफुल कारण रेक्टेंगल येते. त्याचप्रमाणे ओसी बरोबर व्ही म्हणून बीई पण किती होणार व्हीच होणार. आणि त्याचप्रमाणे एबी आणि सीडी हे दोन्ही समान होणार. आता इथं काय काय आहे बघा. यू ही इनिशियल वेलोसिटी म्हणजे ओडी. नंतर व्ही व्ही म्हणजे फायनल वेलोसिटी ती पूर्ण ओसी फायनल वेलोसिटी. टी हे टाइम आहे म्हणजे टी इज इक्वल टू ओई इक्वल टू टाइम. आता आपण ऍक्सिलरेशनची डेफिनेशन बघितली. काय बघितलं की ऍक्सिलरेशन इज इक्वल टू चेंज इन टाइम चेंज इन वेलोसिटी अपॉन टाइम. रेट ऑफ चेंज ऑफ वेलोसिटी विथ रिस्पेक्ट टू टाइम इज कॉल्ड एज ऍक्सिलरेशन. ऍक्सिलरेशन साठी जे लेटर आहे ते ए मानतो आपण. चेंज इन वेलोसिटी म्हणजे फायनल वेलोसिटी मायनस इनिशियल वेलोसिटी अपॉन टाइम. आता इथं जे आपण अक्षर घेतले त्याप्रमाणे बघा. फायनल वेलोसिटी म्हणजे ओसी आहे, इनिशियल वेलोसिटी म्हणजे ओडी आहे आणि टाइम आहे तो म्हणजे टी. आता छेदस्थानी असणारा जो टाइम आहे टी तर तो आपण इकडे घेऊया. तो छेदस्थानी भागिले म्हणल्यावर इकडे आल्यावर गुणिले होईल म्हणून ए मल्टीप्लाय बाय टी. आता पूर्ण ओसी मायनस ओडी म्हणजे राहिलेलं अंतर किती झालं सीडी बरोबर सीडी. याला रिझन काय व्हायचं सी डॅश डी डॅश ओ हा झाला इक्वेशन नंबर वन. आता त्याचप्रमाणे इथं बघा बी डॅश ए डॅश ई सेम त्याचप्रमाणे बी डॅश ए डॅश ई याप्रमाणे काय होईल तर बीई इज इक्वल टू बिटवीन एसचा गुणधर्म बीई इज इक्वल टू बी ए प्लस ए. आता तुम्ही इथं बघितले की हा रेक्टॅंग्युलर एरिया असल्यामुळं बीए बीए म्हणजे पूर्ण ओसी येणार इज इक्वल टू बीए बीए म्हणजे सीडी येणार प्लस ए म्हणजे ओडी येणार. आपण त्याच्याऐवजी पुट केलं का तर क्वाड्रिलॅटरल हा पूर्ण रेक्टॅंगल ओ सी बी ई ओ सी बी ई इज अ रेक्टॅंगल आणि रेक्टॅंगल असल्यामुळं समोरासमोरच्या बाजू काय असतात एक रूप असतात. आता ओ सी ओसीची किंमत किती आहे व्ही सी डी म्हणजे इथं आपण किंमत काढली आहे बघा सीडीची सीडीची किंमत किती आहे एटी आणि ओडी म्हणजे काय झाला यू. आता हेच इक्वेशन आपल्याला कसं लिहिता येईल बघा थोडस चेंज करून की व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. म्हणजे पहिलं जे इक्वेशन आहे इक्वेशन ऑफ मोशन विच गिव्ज द रिलेशन बिटवीन वेलॉसिटी अँड टाइम द इक्वेशन इज व्ही इज इक्वल टू यू प्लस एटी. ग्राफिकल मेथडनं कसं प्रूव्ह केलं बघा आपण. तर आपण सुरुवातीला या पद्धतीनं काही कन्सेप्ट क्लिअर केले आणि त्याप्रमाणे पहिलं इक्वेशन प्रूव्ह झालं. सेकंड जे इक्वेशन आहे हे रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम. आता हे रिलेशन दाखवण्यासाठी आपण ग्राफ तोच युज करतोय बघा. आता समजा एस ही डिस्प्लेसमेंट असेल एस ही डिस्प्लेसमेंट कुठल्या एरियामध्ये आहे तर क्वाड्रिलॅटरल ओ सॉरी क्वाड्रिलॅटरल डी ओ ई बी म्हणजे हा जो ट्रॅपेझियम आहे पूर्ण तर या ट्रॅपेझियम मध्ये कव्हर केलं
अंतर म्हणजे डिस्प्लेसमेंट s। आता आपण काय करूया, ही डिस्प्लेसमेंट म्हणजे एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल कडे। कसं बघा की डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम क्वाड्रिलेटरल डीओईबी। पण हा जो क्वाड्रिलेटरल आहे ट्रॅपेझियम, तर याचं दोन भागात विभाजन झालं। एक म्हणजे हा रेक्टॅंगल दिसतोय डीओईए आणि दुसरा ट्रायंगल दिसतोय बीएडी। कसं होणार बघा, म्हणून एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल डीओईबी इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रायंगल, कोणता ट्रायंगल, बीएडी प्लस एरिया ऑफ क्वाड्रिलेटरल म्हणजे रेक्टॅंगल डीओईए। अशा दोघांचे एरिया। आता रेक्टॅंगलचं सूत्र काय असतं आणि ट्रायंगलचं सूत्र काय असतं बघा। तर आधी आपण एरिया ऑफ ट्रायंगल बीएडी सूत्र काय येणार, वन हाफ इंटू बेस इंटू हाईट आणि प्लस एरिया ऑफ रेक्टॅंगल काय येणार, लेंथ इंटू ब्रेथ। आता यामध्ये किमती घालूया, विच इज इक्वल टू वन हाफ, या ट्रायंगलचा बेस येणार एडी आणि त्याची हाईट येणार एबी, एडी इंटू एबी प्लस लेंथ इंटू ब्रेथ। आता लेंथ ओडी जर पकडली तर ब्रेथ काय होणार, ओई इज इक्वल। मग आता ज्या किमती आपल्याकडे आहेत या सगळ्या किमती आपण घालत जाऊ। डिस्प्लेसमेंट एरिया साठी यस लेटर, यस इज इक्वल टू पहिल्या याच्यामध्ये वन हाफ एडी, एडी ची किंमत आहे टी इंटू एबी म्हणजे सीडी, त्याची किंमत आहे ए मल्टीप्लाय बाय टी प्लस ओडी म्हणजे इनिशियल व्हिलॉसिटी इंटू टाइम टी। आता सगळी सूत्र मिळवली की काय होणार, विच इज इक्वल टू वन हाफ ए इंटू टी मल्टीप्लाय बाय टी किती आला, टी स्क्वेअर प्लस यू टी। आता हेच इक्वेशन बदलून लिहू, कसं येणार बघा इक्वेशन, तर यस इज इक्वल टू यू टी आधी लिहूया प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर, वेअर यस इज द डिस्प्लेसमेंट, यू इज द इनिशियल व्हिलॉसिटी, टी इज द टाइम, ए इज ऍक्सिलरेशन। आणि या पद्धतीनं हे सूत्र आपल्याला सेकंड फॉर्म्युला मिळाला, यस इज इक्वल टू यू टी, इट इज द रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम। आता तिसरे इक्वेशन बघू, थर्ड इक्वेशन जे इक्वेशन ऑफ मोशन मध्ये काय रिलेशन आहे, तर रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड वेलॉसिटी, त्याच्यासाठी पण तोच ग्राफ आहे आणि एरिया पण तोच बघा। म्हणजे आता आपण सेकंड इक्वेशन मध्ये जे बघितलं होतं की डिस्प्लेसमेंट इज इक्वल टू एरिया ऑफ ट्रॅपेझियम डीओईबी, पण आता आपण सूत्र थोडस वेगळं वापरून हा एरिया काढणार आहे। म्हणजे काय, तर एरिया ऑफ ट्रॅपेझियम डीओईबी, आता इथे आपण ट्रॅपेझियमचं सूत्र वापरणार आहे, कुठलं सूत्र, वन हाफ इंटू सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड, सम ऑफ लेंथ ऑफ पॅरलल साइड मल्टीप्लाय बाय डिस्टन्स बिटवीन पॅरलल साइड। मग आता इथं बघा, इथं लेंथ ऑफ पॅरलल साइड म्हणजे कोणते आल्या, तर ओडी आणि बीई इज इक्वल टू वन हाफ इंटू ओडी प्लस बीई,
डिस्टन्स म्हणजे मल्टीप्लाय बाय ओई. आता इथं आपण किमती घालू. वन हाफ इंटू ओडी, ओडी म्हणजे इनिशियल विलॉसिटी, बीई म्हणजे फायनल विलॉसिटी आहे म्हणजे तिथं ती अक्षर आहे, आणि इंटू टी. आता इथपर्यंत हा यस इज इक्वल ह्याला आपण इक्वेशन नंबर वन देऊ इथं या थर्ड इक्वेशन मध्ये. आता एक इक्वेशन आपल्याला माहितीये ते थोडस आपण बदलून घेऊ. काय बघा, तर आपल्याला माहितीये एक्सिलरेशन इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन टी. आपण आधी हे सूत्र शिकलोय. आता इथे एक चेंज करू, हा ए आणि टी या दोघांची आदला बदल करू. काय होईल बघा, टी इज इक्वल टू व्ही मायनस यू अपॉन ए, आणि ही किंमत आपण या इक्वेशन वन मध्ये टाकूया. कशाची किंमत, व्हॅल्यू ऑफ टी पुट इन इक्वेशन टू, इक्वेशन वन मध्ये ही किंमत घालू. आता वरच्या बाजूला थोडस पुसून आपण इथं ते लिहूया. हे बघा काय इक्वेशन मिळेल, बघा हेच इक्वेशन, इक्वेशन नंबर वन, यस इज इक्वल टू हे आहे तसं वन हाफ यू प्लस व्ही, आणि टीच्या ऐवजी आपण काय किंमत घालतोय, व्ही मायनस यू अपॉन ए. आता इक्वेशन मध्ये काय काय चेंजेस करतोय बघा, यस इज इक्वल टू हे दोन्ही छेदस्थानी, हे दोन्ही एकत्र घेऊया म्हणजे टू ए झालं, आणि आतले लेटर थोडेसे बदलू म्हणजे काय, यू प्लस व्हीच्या ऐवजी व्ही प्लस यू व्ही मायनस यू. काय केलं बघा, व्ही प्लस यू म्हणजे इथे यू प्लस व्ही आहे त्याच्या ऐवजी आपण व्ही प्लस यू लिहिलं. आता तुम्हाला मॅथ्स मधलं ए समीकरण माहित आहे की ए प्लस बी ए मायनस बी इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. त्याच्या आधी आपण हे टू ए छेदस्थानी ती इकडे घेऊया म्हणजे इथं काय होणार, टू ए एस इज इक्वल टू व्ही प्लस यू व्ही मायनस यू, ह्याच्या ऐवजी आपण लिहिलं व्ही स्क्वेअर मायनस यू स्क्वेअर. त्याच्यासाठी तुम्हाला मॅथमॅटिकल एक्सप्रेशन ए प्लस बी इंटू ए मायनस बी इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हे माहीतच पाहिजे. हा आता काय चेंज करूया बघा, तर हा मायनस यू स्क्वेअर या बाजूला घेऊया. काय येणार, टू ए एस प्लस व्ही यू स्क्वेअर इज इक्वल टू व्ही स्क्वेअर. आणि आता इक्वेशन थोडस चेंज करून कसं लिहिता येईल, तर व्ही स्क्वेअर इज इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस हे झालं इक्वेशन नंबर थ्री. आता हे इक्वेशन रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड व्हेलॉसिटी दाखवत. याप्रमाणे आपण तीन इक्वेशन प्रूव केले. काय काय इक्वेशन प्रूव केले बघा, पहिलं केलं रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड टाइम, v इज इक्वल टू यू प्लस ए टी. सेकंड इक्वेशन होतं रिलेशन बिटवीन डिस्प्लेसमेंट अँड टाइम, s इज इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर. अँड थर्ड इक्वेशन होतं रिलेशन बिटवीन व्हेलॉसिटी अँड डिस्प्लेसमेंट, v स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस टू ए एस. अशा पद्धतीनं तिन्ही इक्वेशन आपण ग्राफिकल मेथडनं प्रूव्ह केले. आता आपल्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट पार्ट बघूया. तोपर्यंत सर्वांना धन्यवाद.